उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी यशस्वीपणे राबवला आहे जिल्ह्यामध्ये तब्बल चारशे बावीस एकर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीन घेण्यात आली असून या क्षेत्रापासून तब्बल एक हजार चारशे तीन क्विंटल सोयाबीन बियाणे मिळणार आहे अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग जिल्ह्यामध्ये यशस्वी झाला असून जिल्ह्यामध्ये चारशे बावीस एकर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीन घेण्यात आली असून यापासून खरीप हंगामासाठी बियाणे उपयुक्त ठरणार आहे शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणांचा वापर करण्यापूर्वी बियाणांची उगवण क्षमता आतापासूनच पेरणी करावी असे आवाहन कृषी विभागाने केलेलं आहे काढणीला आलेल्या सोयाबीन पावसामध्ये सापडला की बियाणांची उगवण क्षमता ही कमी होत असते गेल्या वर्षी सोयाबीन काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने अनेक सोयाबीन पिकांना मोठा फटका बसला त्यामुळे आगामी खरीप हंगामासाठी सोयाबीन देण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत शेतकऱ्यांनी खरीप पिकातील सोयाबीन राखून ठेवण्याचे आवाहनही केलं आहे तसेच उन्हाळी सोयाबीनची लागवड करावी यासाठी खास मोहीम हाती घेण्यात आली होती त्या शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे यापूर्वी उन्हाळ्यामध्ये सोयाबीन पीक घेतले जात नव्हते उन्हाळी सोयाबीनची उत्पादन क्षमता कमी येते असा शेतकऱ्यांचा समज होता मात्र सोयाबीन बियाणांची गरज यापूर्वी प्रयोग करण्यात आला त्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठी साथ दिल्याने जिल्ह्यामध्ये चारशे बावीस एकरावर उन्हाळी सोयाबीन पीक घेण्यात आलं असून सोयाबीनचे पीक वैजापूर कन्नड पैठण आदी भागांमध्ये प्रामुख्याने घेण्यात आले आहे अशी माहिती देखील कृषी विभागाने दिली आहे